जिल्ह्यातील गावागावात सध्या राजकारण चांगलंच तापले, कारण हे राजकारण आहे राजाराम कारखान्याचं निवडणुकीचं. विशेषतः करवीर, हातकणंगले आणि राधानगरी या तालुक्यांच्यावर ठरणार आहे राजाराम कोणाच्या हातात द्यायचा. तसं बघायला गेलं तर करवीरमध्ये 5,029 सभासद, त्याच्याच खालोखाल हातकणंगलेमध्ये 4,445 सभासद आणि राधानगरीमध्ये 1,213 सभासद आहेत. करवीरमध्ये बघायला गेलं तर कुंभी कासारीच्या इलेक्शनमध्ये बंटी पाटील यांनी सत्ताधारी आघाडीला म्हणजेच नरके पॅनलला उघड पाठिंबा दिला होता. त्यावेळी बोलताना ते म्हटले होते, कुंभी चांगलाच चाललाय. त्यांच्या याच वक्तव्यामुळे पीएन पाटील गटामध्ये नाराजगी व्यक्त झाली होती. परिणामी पीएन पाटील गटाला कुंभी कासारीच्या इलेक्शनमध्ये हार पत्करावी लागली. याचा काही पडसाद राजारामच्या इलेक्शनवर पडणार का हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे, कारण करवीरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 5,029 सभासद आहेत. त्यामध्ये पुलाची शिरोली, कसबा बावडा, वडणगे, वाशी या गावांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हातकणंगलेमधून जर का बघायला गेलं तर रुकडी, टोप, नरंदे, वडगाव, नागाव या गावांची भूमिका निर्णायक असेल तर राधानगरीमधून चांदे, धामोड, शिरोली, पडळी, राधानगरी ह्या गावांची भूमिका आणि स्थानिक राजकारण काय होतं आणि कुणाच्या बाजूने मतांचा कौल लागतो तोच राजारामचा किल्ला सांभाळणार हे निश्चित. आमदार सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडे या दोन्ही गटाकडून थेट सभासद भेटीला महत्व देऊन नेते मंडळी गावागावात पोहोचले आहेत. विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील व सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार अमल महाडे दक्षिणमध्ये विधानसभेपासून सरपंच पदापर्यंत बालेकेला राखण्यासाठी दक्षिणमध्ये चढाओढ सुरू आहे. जवळपास कोल्हापूर दक्षिणमध्ये 11 गावात 1473 मतदान आहे. सभासद बैठका, सोशल मीडिया या सर्व माध्यमातून दोन्ही बाजूकडून आपापली भूमिका मांडली जाते. राजाराम कारखान्यामुळे येणाऱ्या विधानसभेची दिशा ठरणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यात थेट लढतीची शक्यता आहे. दक्षिणमधील आगामी काळात होणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जोडण्या सुरू असल्याने राजाराम कारखाना लढतीकडे सर्व कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. जिल्ह्यामध्ये डिजिटल बॅनरबाजी, वैयक्तिक गाठी भेटी या माध्यमातून उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावोगावी राजारामचं वातावरण चांगलंच तापलं आहे. राजाराम कारखाना निवडणुकीनिमित्ताने दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसते. सध्या बाकीचे नेते, त्यांचे कार्यकर्ते उघड प्रचारात नसले तरी पाटील महाडिक यांचे कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात प्रचारात सक्रिय झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत निवडणुकीत चांगलीच ईर्ष्या निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोल्हापूरच्या राजकारणामध्ये कोण मारेल बाजी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि राजाराम कारखान्याच्या व कोल्हापुरातील जलद अपडेटसाठी आत्ताच KK News म्हणजेच कोल्हापुरी कारभार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.